या खेळामध्ये राज्यस्तरावर उज्ज्वल यश संपादन केल्याने सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दरुस गावातील श्रवण सचिन लावड या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या छोट्या चॅम्पियनची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा अनुक्रमे सिंगापूर, थायलंड व मलेशियामध्ये होणार आहे. पिंचॅक सिलॅट हा एक इंडोनेशिया मार्शल आर्ट प्रकार असून यामध्ये काठी, तलवारबाजी व हाताने युद्ध करणे ही युद्धकला दुसऱ्या महायुद्धात वापरली गेली होती. तर सिलंबम या शिवकालीन युद्धकला ही श्रवण याने उत्तम प्रकारे आत्मसात केली आहे. नॅशनल पिंचॅक सिलॅट चॅम्पियनशिपमध्ये पंजाब येथील स्पर्धेत तुंगल प्रकारात एक सुवर्णपदक, फाईट प्रकारात एक ताम्रपदक तर सांगली येथील स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवली आहे. सिलंबम या शिवकालीन युद्धकला राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे इस्लामपूर या ठिकाणी सुवर्ण पदक तर कौपरखेरणे येथील राष्ट्रीय स्पर्धेत ही श्रवण याने दोन रौप्य पदके मिळवली आहेत. दरुच्या यात्रेनिमित्त आलेल्या श्रवण लावणच्या या यशाबद्दल सर्व ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. गंडा आहे, एक रेगो आहे आणि फाईट, तुंगल आणि गंडा आणि रेगो आणि फाईट ह्या जेममध्ये
एकूण 15 ते 16 मेडल भेटलेले आहेत आतापर्यंतचे. हे जे गुरु आहेत ते किशोर ढोले सर, जे महाराष्ट्राचे महासचिव आहेत, त्यांच्या अंडरमध्ये हा खेळतो. उत्कृष्ट कोच आहेत ते. आणि दुसरा गेम खेळतो एक तो सिलंब, त्याच्यामध्ये सिंगल काठी, डबल काठी, तलवार, दानपट्टा, भाला आणि फाईट असे 6 गेम खेळले जातात. त्याच्यामध्ये पण त्याला 10-15 मेडल आहेत आतापर्यंतचे. आणि त्यांच्या खेळासाठी त्याचे आता आंतरराष्ट्रीय खेळासाठी त्याची निवड होणार आहे, ती आहे सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड इथे होणार आहे. जुलै, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे हे तिन्ही त्याच्यामध्ये होणार 2019 मध्ये त्याची निवड त्यामध्ये होणार आहे. आणि महानगरपालिकेने आत्ता सध्या जाहीर केलेलं तर 50 पर्यंत त्याला स्कॉलरशिप भेटणार आहे. आता त्याला तुझं नाव काय? कितवीला आहेस? दुसरीला. आणि तू आत्ता काय काय केलंयस? किती मेडल आहेत त्यात? गोल्ड किती आहेत, सिल्वर किती आहेत, ब्रॉन्झ किती आहेत अंदाजे? बरं, हे खेळ शिकत असताना तुला कोणाकोणाची मदत झाली? अजून सर. आणि तुझ्या मम्मी पप्पाने तुला काय मदत केली का? काय केलं? बर. आणि आता तुला कसं वाटतं याच्यात? बर. आता तुझ्या शाळेत बाकीच्या मुलांना तू भेटल्यानंतर मुलं काय मुलांना काय वाटतं? अभिनंदन करतात. बर. आणि आता पुढं मोठा होऊन तू काय करणार आहेस? ऑलिम्पिकला खेळणार. त्या दृष्टीनं तुझं आता वाटचाल चालू आहे का?